कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील हे माध्यमांशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असताना मराठा आरक्षणाच्या बाबतीत आज सुप्रीम कोर्टात जे झालं त्यावरून महाविकास आघाडी सरकारला आरक्षण देण्यामध्ये रस नाही, आरक्षणाबाबत सरकारची बेपरवाई आहे अशी सडकून टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणाला 9 सप्टेंबरला स्थगिती मिळाल्यानंतर 47 दिवसांमध्ये सरकारकडून आरक्षणासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यांची भूमिका संशयास्पद आहे. सरकारची भूमिका संशयास्पद आहे अशी शंका पाटील यांनी व्यक्त केली. स्थगिती देणाऱ्या खंडपीठासमोर आजची सुनावणी करणं शक्य नाही हे तुम्हाला आज सुचलं का असा सवाल करत पाटील यांनी 5 न्यायाधीशांकडे जाणारी केस पूर्ण मेरिटवर ऐकली जाईल, फक्त स्थगिती उठवण्याबाबत सुनावणी होणार नाही असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये जे झालं ते पाहता सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये बिलकुल गंभीर नाही. सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये कोणताही रस नाही. सरकारची मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये बेपरवाई आहे आणि सरकारला या विषयामध्ये मिशन म्हणून काम करण्याची इच्छा नाही हेच आज सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सगळ्या घटनांमधून म्हणता येईल. 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला महाराष्ट्रामध्ये हायकोर्टामध्ये जे मराठा आरक्षण संमत झालं होतं, कोर्टाने मान्य केलं होतं, त्याच्याविरुद्ध जी केस चालली तर 9 सप्टेंबरला स्टे मिळाला, स्थगिती मिळाली. 9 सप्टेंबरपासून आज आपण 27 ऑक्टोबरला बोलतो, जवळजवळ 47-48 दिवस झाले. या विषयामध्ये निर्णय लवकर मिळावा, स्थगिती उठावी, मराठा समाजाला आरक्षण पुन्हा एकदा सुरू व्हावं यासाठी सरकारने जे प्रयत्न केले ते पूर्णपणे संशयास्पद आहे. 47 दिवसांमध्ये एकदा ऍडव्होकेट थोरात साहेब त्यांनी मेन्शन केलं म्हणजे केस लवकर चालवण्याची विनंती, त्याला मेन्शन करणं म्हणतात, ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सुप्रीम कोर्टाने त्यामुळे आता आजची डेट दिल्यानंतर हा जो स्थगिती उठवण्याचा ऍप्लिकेशन आहे, स्थगिती उठवण्याचा विनंती अर्ज आहे, तो ज्या कोर्टाने, ज्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली त्यांच्यासमोरच आहे ऍप्लिकेशन. आता हे मला मान्य आहे की ज्या न्यायाधीशाने किंवा ज्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिलेला असतो रिव्ह्यू म्हणजे पुनर्विचार हा त्यांच्यापुढे जातो, पण त्यांच्यापुढे आल्यानंतर सिरियसली चालवण्याच्याऐवजी काल असा निर्णय झाला की हा ऍप्लिकेशन त्यांच्यासमोर चालवणं सोयीचं नाही, तर आपण हा मागे घेतला. आता हे तुम्हाला 47 दिवसांत तसं होतं, तो मागे घेतला पाहिजे आणि चीफ जस्टिसना, मुख्य न्यायाधीशांना विनंती केली पाहिजे की 5 जणांचा त्याच्याकडे ही केस शिफ्ट करा. 5 जणांच्या खंडपीठाकडे ही केस जाईल, ती 50% क्रॉस करता येईल की नाही हे विचार करण्यासाठी आहे. स्थगिती द्यावी की न द्यावी यासाठी नाही, म्हणजे 5 जणांच्या न्यायाधीशाकडे किंवा 5 जणांच्या न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे केस जाईल ती पूर्ण मेरिटवर ऐकली जाईल की 50% अपो करता येईल का, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली आहे का, केंद्र सरकारने एक बदल जो केला की त्याप्रमाणे राज्य शासनाचा कुठल्याही जातीला मागास ठरवण्याचा अधिकार गेलाय का, तो केंद्राने बदल केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने जे रिझर्वेशन दिलं जे हायकोर्टाने मान्य केलं ते बरोबर आहे, अशा प्रकारची काही घटनात्मक डिबेट 50% जवळ जायचं की नाही आणि केंद्राने नियमामध्ये बदल केल्यानंतर महाराष्ट्राला रिझर्वेशन देण्याचा अधिकार आहे की नाही, या प्रकारची एका अर्थाने वैचारिक डिबेट, कायदेशीर डिबेट ही त्या 5 जणांच्या न्यायाधीश खंडपीठापुढे होईल. ती किती दिवस चालेल पण डिबेट माहिती नाही, म्हणजे तेवढे दिवस हा स्टे चालू राहायचा का, कारण तो स्टे उठवायचा की नाही उठवायचा हे ते नाही ठरवणार. ते म्हणणार की आता तो स्टे ठेवा बाजूला, आम्हाला पूर्ण केस ऐकू द्या, पूर्ण कन्फ्युजन चाललेला आहे. आज तर सरकार सिरियस नाही, सरकार गंभीर नाही, सरकारला इच्छा नाही, सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. याचं मोठं उदाहरण म्हणजे 2 नंबरला केस होती,
केसचा पुकारा झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचं कोणी तिथे उपस्थित नव्हतं. न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली, खरं म्हणजे त्यांनी ताबडतोब निर्णय करायला पाहिजे होता की नेक्स्ट डेट द्या. पण केस इतकी महत्वाची आहे, मराठा समाजाच्या दृष्टीने खूप संवेदनशील केस असल्यामुळे त्यांनी ती केस आज पेंडिंग ठेवून नंतर घेतली. म्हणजे तुम्हाला वेळेवर जाता पण येत नाही का? आणि नंतर घेतल्यानंतर सुद्धा मुकुल रोहती असं म्हणाले की बा आम्ही ऑलरेडी रजिस्ट्रारकडे ऍप्लिकेशन केलेलं आहे की आम्हाला हा स्टेचा ऍप्लिकेशन, स्थगितीचा अर्ज हा 5 जणांच्या न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे चालवायचा आहे, विड्रॉ करायचा. त्याच वेळेला सरकारने नेमलेले कपिल सिब्बल वगैरे वकील असं म्हणाले की या अर्जामध्येच जे म्हटलंय त्या सगळ्या विषयांशी आम्ही सहमत नाही, म्हणजे सरकारच्या वेगळ्या वकिलांमध्ये काही सामंजस्य नाही. एवढ्या महत्वाच्या विषयावर 2-3 दिवस आधी मंत्रणे दिल्लीत जाऊन बसलं पाहिजे, ऍडव्होकेट जनरल दिल्लीमध्ये पाहिजे, जे कोणी वकील मग त्याच्यामध्ये सरकारचे आणि मग ज्या अनेकांनी इंडिव्हिज्युअली याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलं त्या सगळ्यांचे वकील बरोबर बसले पाहिजेत, सगळ्यांचं एकमत केलं पाहिजे, तू हे मान, तू हे मान, तू हे मान, अशी कुठलीच पूर्ण तयारी नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही, स्टे उठवायचं आहे की नाही, एखाद्या वेळेस स्टे उठण्यामध्ये वेळ होत असेल तर काही लगेचच्या गोष्टीची विनंती करणार आहे की नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन प्रक्रिया ठप आहे, 11वीची ऍडमिशन तर जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय होतो तोपर्यंत ऍडमिशन कशाच्या आधारे करणार? ऍडमिशन करताना कोणाला किती टक्के हे ठरवावं लागतं? 11वीचे ऍडमिशन थांबलेले आहे, सगळ्या मेडिकलचे ऍडमिशन थांबलेले आहे, एमपीएससीच्या परीक्षा पोस्टपोन झालेल्या आहेत. आणि त्यात मराठा समाजाची भूमिका आहे की बा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय होऊ देणार नाही. आता सुप्रीम कोर्टाने 1 महिन्याची ड्यूटी, 1 महिना सगळं शांत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये, नोकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये केओस, गोंधळ निर्माण झालेला आहे, अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, अत्यंत अनिश्चितेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे माझी सरकारला या निमित्ताने सूचना अशी आहे की एकदा तुम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक करण्याचं नाटक केलं, देवेंद्रजी नावाजले बिहारमधून बोलवलं, पुन्हा बैठक नाही. तुम्ही देशातल्या खूप मोठमोठ्या या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बोलवून 1-2 तास डिबेट करा की नेमकं आपल्याला काय दिशेने जायचंय. सुरुवातीपासूनच तुम्ही केस पासून पळस काढण्याचा प्रयत्न, खंडपीठ 5 जणांच्या खंडपीठाकडे वळ, 5 जणांच्या खंडपीठाकडे वळ. आम्ही हायकोर्टामध्ये ज्यावेळेला हायकोर्टाने आपलं रेझोल्युशन मान्य केलं त्यानंतर सुप्रीम कोर्टात ज्यावेळेला विरोधी पार्टी गेली त्यानंतर 1 वर्ष केस चालवली आणि त्यामुळे ती चालवूनच संपवायला पाहिजे होती. तुम्ही पळ काढला पहिल्या दिवसापासून की आम्ही इथे चालवत नाही 5 जणांच्या खंडपीठाकडे, आम्ही इथे चालवत नाही 5 जणांच्या खंडपीठाकडे पाठवतो. मग आता 5 जणांच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवताना स्टे मिळणार नाही याची पण काळजी घ्यायला पाहिजे होती. आणि त्यामुळे एकूणच या विषयामध्ये सरकार बिलकुल गंभीर नाही, विरोधी पक्षांना याच्यामध्ये सहभागी करून घेतले जात नाही, आम्हाला सहभागी करून घेण्याचा मुद्दाच नाहीये, तुम्ही करा. पण मराठा समाज या सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणात जातोय आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा अनिश्चिततेचं वातावरण आहे. आणि म्हणून मी सरकारचा निषेध करतो आणि हे